माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला मोदकाची रेसिपी दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची। तर मी इथे एक नारळ, ओला नारळ घेतला आहे आणि तो काढून घेतला आहे। त्याच्यावरची जी साल असते ती काढून घेतली आणि बारीक बारीक तुकडे केलेत। तर ते मी मिक्सरला लावून घेणार आहे आधी। आणि मिक्सरला लावून आपण थोडंसं किस जसा असतो तसा त्या टाईपमध्ये आपण बनवून घ्यायचं आहे। आणि मग त्यानंतर कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकला आहे। आणि तूप टाकल्यानंतर मग तो किसलेला जो आपण मिक्सरला लावून घेतला आहे नारळ तो टाकायचा आहे, खोबरं टाकायचं आहे। आणि त्यामध्ये थोडंस आणि त्याच मापाने हे गूळ टाकायचं, चवीनुसार तुम्ही जसं जितकं तुम्हाला गोड हवं असेल तेवढं। आणि त्यानंतर इलायची आणि काजू बदाम वगैरे, तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता। इथे मी इलायची टाकली आणि काजू बदाम टाकले आहेत। ते थोडं छान प्रकारे मिक्स करून गूळ पाघळल्यानंतर छान मिक्स करून ते थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण। आता मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आता आपण पिठाची तयारी करणार आहोत। पिठाची तयारी करण्यासाठी इथे मी 1.5 पेला पाणी घेतलं आहे। तुम्हाला जसा अंदाज असेल तुम्ही पेल्याच्या मापाने किंवा जे माप घ्याल तसं, आणि त्यात मी 1.5 पेलाच पीठ टाकलं आहे। आणि ते मी छान मस्त मिक्स करून घेतलं आहे, वाफून घेतलं आहे। त्यात थोडंसं मीठ आणि 1 चमचा मी तूप टाकलं आहे, जेव्हा पाणी गरम होतं त्यामध्येच टाकायचं। आणि आता इथे 10 मिनटं मी साईडला ठेवून मग नंतर 10 मिनटानंतर इथे मी पीठ मळून घेते गरम गरम। थोडासा हाताला चटका बसतो तर थोडासा ओला हात करून हे पीठ छान मऊसूद मळून घेतलं आहे मी छान प्रकारे। आणि मग नंतर आपण मोदक करायला घेणार आहोत। तर मी इथे साच्याचा वापर केला आहे, तर इथे मी साच्यामध्ये आपले मोदक तयार करत आहे। छानपैकी पिठाचा गोळा करून साच्यामध्ये टाकून नंतर त्याचा गोलाकार देऊन त्याला आकार द्यायचा आहे। आणि मग त्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। तर मी सुद्धा पहिल्यांदाच साच्यामध्ये बनवत आहे, याआधी मी हाताने बनवायची। तर अशा प्रकारे आणि खूप सुंदर होतात मोदक, आकार पण खूप छान येतो, जास्त कष्ट करावे लागत नाही यामध्ये, साच्यामध्ये खूप छान परफेक्ट होतात मोदक। तर मी इथे साच्यामध्ये बनवले, बघू शकता तुम्ही कसे झाले आहेत मोदक, आकार खूप सुंदर येतात। तर मी इथे चाळणीमध्ये ते सगळे मांडले आहेत मोदक आणि 10 मिनटं मी त्याला वाफवणार आहे। तर 10 मिनटांनी बघू शकता तुम्ही मोदक कसे झाले आहेत आणि खूप छान होतात, खूप आकार खूप सुंदर येतो। माझी व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू।